नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा आजचं लेक्चर नंबर सिक्स आहे इंटिग्रेशन या चॅप्टर वरती ठीक आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं टिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशनचे जे इंटिग्रेशन आहे ते कसं काढायचे बेसिक फॉर्म्युले आपण त्याचे पाहिले होते आणि सॅम्पल एक्झाम्पल पण घेतलेले होते ठीक आहे तर आज थोडेसे लेवलमध्ये हार्ड क्वेश्चन जे आहे ते घेऊया आपण जसं की क्वेश्चन नंबर वन आहे फाइंड इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू साईन्सक्वेअर एक्स इंटू कॉ स्क्वेअर एक्स काय आलंय वन अपॉन साइन्स स्क्वेअर एक्स इंटू कॉ स्क्वेअर एक्स एक्स है ना तर तुम्ही बघा क्वेश्चनकडे जर तुम्ही पाहिलं बारकाईनं तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे डिवाइडमध्ये आहे सायन्स स्क्वेअर एक्स इंटू कॉ स्क्वेअर एक्स डिवाइडमध्ये ड्युमरेटरला काहीच नाही आहे तर याचं इंटिग्रेशन पॉसिबल आहे का नाही बरोबर आहे तर मग याच्यामध्ये आपण काय करणार तुम्हा तर तुम्हाला माहिती आहे वनच्या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला ठेवू शकतो काय तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असते व्हॅल्यू वन ठीक आहे जर वन इथे न्यूमरेटरला आहे त्याच्या ठिकाणी आपण सायन्स स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स ठेवू शकतो का बिलकुल ठेवू शकतो आता तुम्ही म्हणाल की सायन्स स्क्वेअर आणि कॉस का बरं ठेवलं कारण डिवाइड मध्ये काय दिलेलं आहे सायन्स स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर त्याच्यामुळे

साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉ स्क्वेअर एक्स है ना डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉ स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉ कॉस्क्वेअर एक्स डी एक्स बरोबर आहे आता या ठिकाणी बघा वरती साइन स्क्वेअर एक्स आहे डिनॉमिनेटरमध्ये साइन स्क्वेअर एक्स आहे इथे कॉ स्क्वेअर एक्स आहे डिनॉमिनेटरमध्ये कॉ स्क्वेअर एक्स आहे कॅन्सल केला आपण उरलं काय तर इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन कॉ स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन साईन स्क्वेअर एक्स डी एक्स ठीक आहे आता वन अपॉन कॉ स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकतो आपण सेक्स स्क्वेअर एक्स आहे ना इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन साइन स्क्वेअर एक्स ला वन अपॉन काय लिहू शकतो आपण को सेक एक्स वन आपण साइन स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकतो आपण कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स ठीक आहे तर याच्या पुढची स्टेप काय येईल <coughs> सेक स्क्वेअर एक्स हे कशाचं इंटिग्रेशन आहे तुम्हाला माहिती आहे कशाचं टॅन एक्स म्हणजे काय येईल आपलं या ठिकाणी टॅन एक्स प्लस कोसेक्स स्क्वेअर एक्स जे आहे हे कशाचं इंटिग्रेशन आहे कशाचं आहे कॉट एक्स फक्त कॉट एक्स आहे का तर मायनस कॉट एक्सचा आहे त्यामुळे या ठिकाणी काय येईल मायनस कॉट एक्स प्लस शेवटी कॉन्स्टंटचा सी हे काय झालं आपला फायनल अन्सर ठीक आहे इझी आहे फक्त पहिली स्टेप जर तुम्हाला समजली की या ठिकाणी सायन्स स्क्वेअर एक्स प्लस कॉ स्क्वेअर एक्स घ्यायचा आहे तर पूर्ण प्रॉब्लेम जो आहे तो एकदम इझी होणार आहे आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे चला लिहून घ्या तोपर्यंत आपण पुढचा प्रॉब्लेम लिया बघ सेकंड क्वेश्चन फाईंड इंटिग्रेशन ऑफ फाईंड इंटिग्रेशन ऑफ वन प्लस साईन टू एक्स इंटू टी एक्स बघा थोडा विचार करा विद्यार्थी मित्रांनो वन प्लस साईन टू एक्स स्क्वेअर रूटमध्ये आहे है ना आणि त्याचं डेरिव्हिटिव्ह आपल्याला सॉरी इंटिग्रेशन आपल्याला फाइन करायचं आहे सगळ्यात अगोदर बघा हा जर स्क्वेअर रूट नसता फक्त काय असतं वन प्लस साईन टू एक्स असतं तर डायरेक्टली आपण काय केलं असतं त्याचं इंटिग्रेशन फाईन केलं असतं बरोबर आहे बट या ठिकाणी काय दिलेलं आहे काय दिलेलं आहे या ठिकाणी स्क्वेअर रूटमध्ये आहे व्हॅल्यू है ना स्क्वेअर स्क्टमध्ये व्हॅल्यू आहे आणि इथे वन प्लस साईन टू एक्स आहे बघा वन प्लस साईन टू एक्स चा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे काही जसं की वन प्लस कॉस टू एक्स आहे टू कॉस स्क्वेअर एक्स बाय टू वन मायनस कॉस टू एक्स चा फॉर्म्युला आहे टू साइन स्क्वेअर एक्स बाय टू तस याचा काही फॉर्म्युला आहे का काहीच नाही आहे तर आपल्याला या ठिकाणी ऍडजस्टमेंट करायचे आता तुम्हाला माहिती आहे बघा साईन टू एक्स ला आपण काय लिहू शकतो साईन टू एक्स ला काय लिहू शकतो तुम्ही टू साईन एक्स इंटू कॉस एक्स टू साईन एक्स इंटू कॉस एक्स लिहू शकतो का आपण साईन टू एक्स ला लिहू शकतो तर वनच्या ठिकाणी जर या ठिकाणी वनच्या ठिकाणी आपण साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स जर पुट केलं तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्मुला बनेल की नाही बनेल तर काय करायचं आपण पुट साइन टू एक्सला पण रिपुट करायचं वरतील्या अँड वन इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉ स्क्वेअर एक्स आता होईल काय तर बघा इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूटमध्येच काय येईल वनच्या ठिकाणी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस्क्वेअर एक्स प्लस टू साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू काय येईल Bx. आता बघा एक ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी बरोबर आहे आता हा फॉर्म्युला कशाचा असतो तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला काय येतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी या फॉर्म मध्ये आहे सर ए स्क्वेअर म्हणजे साईनचा स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर आणि टू साईन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे टू ए बी म्हणून आपण याला काय लिहू शकतो तर इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डीएक्स आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल म्हणजे इंटिग्रेशन मध्ये काय उरेल तर इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स प्लस कॉस एक्स इंटू डीएक्स ठीक आहे सेपरेटली लिहू शकता याला साईन एक्स इंटिग्रेशन काय इंटिग्रेशन ऑफ साईन एक्सचं इंटिग्रेशन काय तर मायनस कॉस एक्स प्लस कॉसेक्सचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी हे काय झाल्याचं अॅन्सर बरोबर आहे इथपर्यंत काय डाऊट आहे नसायला पाहिजे लिहून घ्या पटकन लिहून घ्या ठीक आहे बघा हे आन्सर जर आला असेल तुमचं तर आपण तिसरा क्वेश्चन घेऊया क्वेश्चन नंबर थ्री आय होप पहिला क्वेश्चन झाला असेल मिटूनच घेतो तुम्ही क्वेश्चन नंबर थ्री लिहा क्वेश्चन नंबर थ्री इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन वन प्लस कॉस टू एक्स काय डी एक्स अपॉन वन प्लस कॉस टू एक्स आता बघा विद्यार्थी मित्रांनो थोडं डोकं चालवायची गरज आहे या ठिकाणी जसे की वन प्लस साईन एक्स चा काही फॉर्म्युला होता का आपल्याकडे नव्हता बट वन प्लस कॉस टू एक्स चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे काय फॉर्म्युला आहे तो काय फॉर्म्युला आहे तर लिहा वन प्लस कॉस टू एक्स इज इक्वल टू टू कॉ स्क्वेअर एक्स काय टू कॉ स्क्वेअर एक्स आता वन प्लस कॉस टू एक्सच्या ठिकाणी आपण टू कॉ स्क्वेअर एक्स ठेवू शकतो का डेफिनेटली ठेवू शकतो म्हणून पुट ही व्हॅल्यू जी आहे ती कशात यावरच्या इक्वेशनमध्ये पुट ठेवा करायची आहे देअर फॉर इंटिग्रेशन ऑफ याच्या ठिकाणी काय पुट करणार आपण टू कॉस स्क्वेअर म्हणजेच काय येईल वन अपॉन टू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स आहे ना वन बाय टू आपण काय केलं इंटिग्रेशनच्या बाहेर काढला आणि वन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आहे डिवाइड मध्ये वरती गेल्यावर काय येईल तो सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स काय येतं सेक्स स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स तुम्हाला माहिती आहे सेक्स स्क्वेअर एक्स जो आहे तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय आहे तर टेन एक्सचा डेरेटिव्ह काय तो सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय वन हाफ इंटू टेन एक्स प्लस सी हे काय झालं तुमचं फायनल अँसर किती इझी आहे इझी आहे ना अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं हे सॉल्व करायचं होतं लिहून घ्या पटकन पटकन लिहून घ्या क्वेश्चन घेऊया क्वेशनर हे सगळे फॉर्म्युले जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मध्ये झालेले आहेत बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये एम वन मध्ये ठीक आहे जर एम वन तुमचं बॅकलॉग हो वगैरे असेल तर तुम्ही आपल्या बी सर एज्युकेटर या वरती जाऊन तो कोर्स परचेस करू शकता त्या ठिकाणी आपण सर्व चैप्टर से लेक्चर जे हैं अवेलेबल करूँ दिल ठीक है तर बगा क्वेश्चन नंबर फोर फाइन इंटीग्रेशन ऑफ का फाइन इंटीग्रेशन ऑफ स्क्वेर रूट मध्य लिहा वन वन प्लस कॉस टू एक्स अपॉन वन माइनस कॉस टू एक्स इंटू ब्रैकेट डी ठीक है वन प्लस कॉस टू एक्स अपॉन वन मायनस कॉस टू एक्स इंटू डी एक्स आता या ठिकाणी बघा कुठ तुम्हाला दोन्हीचे फॉर्म्युले माहिती आहेत वन प्लस कॉस टू एक्स इज इक्वल टू काय तर टू कॉस स्क्वेअर एक्स वन मायनस कॉस टू एक्स इज इक्वल टू टू साइन स्क्वेअर एक्स ठीक है to to x, x, का ले ले है आहे या दोन्ही व्हॅल्यू काय करायचं ते इक्वेशन जे आपल्याला जेवण दिलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत तर या ठिकाणी काय येईल बघा आन्सर स्क्वेअर रूट ऑफ वन प्लस कॉस टू एक्सच्या ठिकाणी काय कायपूट करू शकतो आपण टू कॉस स्क्वेअर एक्स आपण वन मायनस कॉस टू एक्सच्या ठिकाणी काय कायपूट करू शकतो टू साइन स्क्वेअर एक्स टू साईन स्क्वेअर एक्स दोन्ही काय झाले टू टू कॅन्सल झाला ठीक आहे इन टू काय आला डी एक्स आता तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर एक्स आपण साईन स्क्वेअर एक्स काय बनेल काय बनेल कॉट स्क्वेअर इंटू डी एक्स कॉस आपण साईन काय होतो कॉट कॉट स्क्वेअर एक्स आणि स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल उरेल काय कॉट एक्स इंटू डी एक्स आता तुम्हाला माहिती आहे कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येतं लॉग ऑफ साईन एक्स काय येतं लॉग ऑफ साईन एक्स प्लस सी लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी क्लिअर आहे तर बघा आजच्या लेक्चरमध्ये हे चार प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत महत्त्वाचे ठीक आहे आय होप तुम्हाला हे चारही प्रॉब्लेम समजले असतील ठीक आहे तर बघा याच्यामध्ये काही डाउट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं विचारू शकता ठीक आहे तर माझ्याकडनं तर आजचं लेक्चर संपलेलं आहे ठीक आहे तुम्हाला समजलं असेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू गुड नाईट